मी पौर्णिमा मैत्री कट्टा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे वेज मंचुरियन. कॅबेज आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. गाजर किसून घेतलेला आहे. फरसबी एकदम बारीक चिरलेली आहे. उकळलेला बटाटा तो स्मॅश केलेला आहे. कांद्याची पात, कांद्याच्या पातीचा पांढरा भाग, कॉर्नफ्लावर, मैदा, शेजवान सॉस, टमॅटो सॉस, लसूण बारीक चिरून घेतला आहे, आलं बारीक चिरलं आहे, व्हिनेगर, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि मीठ. आणि सगळ्यात आधी आपण मंचुरियन बॉलसाठी बॅटर बनवून घेणार आहे. कॅबेज घ्यायचं आहे, एकदम छान बारीक चॉप केला आहे आपण. गाजर, फरसबी, आपण उकळलेला बटाटा स्मॅश केलेला आहे तो पण घालणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊ. तुम्ही कुठल्याही भाज्या कमी जास्त प्रमाण करू शकता याच्यामध्ये. नुसत्या कोबीचे केले मंचुरियन तरी पण छान लागतात. मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण यात कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. थोडा मैदा घालणार आहे, एक टेबलस्पून आपण जवळपास घातलेला आहे. वाटलं तर पुन्हा ॲड करता येईल आपल्याला. आपण आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ. आपण थोडं कॉर्नफ्लॉवर अजून घालणार आहे. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आपला डो रेडी आहे. असे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहे. आपले बॉल्स बनवून तयार आहे. आपण हे 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. 10-15 मिनिटं झाले, बॉल छान सेट झाले. आता आपण ते तळून घेणार आहे. आता आपण एक एक बॉल तळून घेणार आहे. आपण बटाटा घातलाय त्याच्यामुळे आतून छान सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी होती. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आता आपण ते तळणार आहे आणि लो फ्लेमवर तळायचे आहे. एक साईड झालेली आहे, आपण जरा पलटवून देणार आहे. मस्त दिसून राहिलं एकदम. आणि आपण बॉल्स बनवताना जे बॅटर बनवलं आहे त्याच्यात पाणी अजिबात नाही वापरायचं आहे. आपण मीठ वगैरे टाकल्यावर भाज्यांना जे पाणी सुटतं त्यात जेवढं आपलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मावेल तेवढाच टाकायचा आहे त्याच्यात. मस्त दिसत आहे एकदम. बॉस तळून एकदम तयार आहे, मस्त झाले. आता आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे आणि आता आपण असेच बाकीचे सगळे तळून घेणार आहे. आपले बॉस रेडी आहे. आता आपण मंचुरियनसाठी सॉस बनवून घेणार आहे. आपण एकच प्लेट बनवणार आहे, त्या हिशोबाने मी सगळं टाकणार आहे याच्यात इन्ग्रेडियंट्स. तेल गरम झालंय, आपण लसूण घालून घेणार आहे. बारीक चिरलेलं आलं, एक हिरवी मिरची तिखटवाली आहे, एकदम शेजवान चटणी सॉरी सॉस, टोमॅटो सॉस, मिक्स करून घेऊ आपण. थोडा ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, आणि कांद्याच्या पातीचा आपण हा जो पांढरा भाग आहे तो टाकून घेणार आहे. मिक्स करू. 2 मिनिट होऊ देऊ.
अगदी थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरता. थोडंशा पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घोळून घेतलं आहे. ती पेस्ट घालून घेणार आहे. थोडं अजून पाणी घालणार आहे आपण याच्यात. थोडी कांद्याची पात घालणार आहे. आपला सॉस रेडी आहे. आता आपण हे बॉल्स टाकून घेणार आहे. मिक्स करून घेऊ. मस्त मिक्स झालेलं आहे व्यवस्थित सगळ्या बॉल्सला. आपला आपली ग्रेव्ही लागलेली आहे आणि आता वरून अजून थोडा आपण कांद्याची पात अजून घालणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. आपण सर्व करून घेऊ प्लेटमध्ये. मस्त दिसत आहे एकदम. आपले गरमागरम व्हेज मंचुरियन तयार आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मैत्री काट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे मी जी पण रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.